मित्रांनो, आपण आहोत आता बारामती तालुक्यातील मुढाळे येथील मैदानामध्ये आणि या ठिकाणी भव्य दिव्य असं ओपनचं मैदान संपन्न झालं आणि या ओपनच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे फौजी ग्रुप बुलढाणा यांचा हिंद केसरी बाब्या आणि त्याच्या जोडीला पळाला हिंद केसरी लखन. तर आपल्या समोर आहेत प्रसिद्ध असे जॉकी हिंद केसरी ड्रायव्हर म्हणून ज्यांची ओळख आहे ते सोमा ड्रायव्हर तरडपकर. दादा नमस्ते. नमस्ते. काय सांगाल, आज कसं झालं मैदान? आज सुंदर असं मैदान झालं. कमिटीने पण सुंदर असं नियोजन केलं होतं. हां, पावसानं पण साथ दिली. पाऊस पण काय झाला नाही, त्यामुळे आज सुंदर अशा सगळ्याच गाड्या चांगल्या पडल्या. आमची गाडी गटाला गटकडन फायनलला पण कडन पडली. काय तुमच्या नशिबामध्ये काय मत? नशीब बाहेरचे बैल आहे ते पण नशीब आहे ना, तर काय अवघड सगळा खेळ आहे. कारण गटाला सिमिला फायनलला पण गाडी बाहेरच पडली. आणि विशेष म्हणजे ह्या मैदानातली पहिलीच वेळ तुमची पळायची? हो, पहिलीच वेळ. पहिलीच वेळ मैदान पण तुमच्यासाठी नवीन आहे आणि त्याच्यातच तुमच्या वाट्याला गटाला सीमेला आणि फायनलला कड आली. कड आली तर ही कड फाटी कशी काय तुम्ही म्हणजे ही केली? कडन आल्यानंतर आम्हाला विश्वास होता, कारण तुम्हाला आजके महाराष्ट्रात माहिती बाब्या कडन पळतो 100 टक्के. आणि लखन पण आता ते शंकरपाटामुळे सगळे त्यांच्याकडे एकच गाडी सुटल्यामुळे सगळे पब्लिकच राहत असतं शंकरपाटामध्ये. त्यामुळे काय अडचण आली ना आम्हाला बाहेरनं गाडी पळण्याची? कसा काय पहिरा करण्यात आला होता? पायरा 1 महिन्यावर अगोदर झाला होता, पण बैल पोळ्याच्या अगोदरच आम्हाला गाडी आणायची होती मैदानात. पण ती दोन्ही पण बैल तिकडे गेल्यामुळं पायऱ्याचं लांबलं थोडस आणि आज मूर्त आला गाड्या चांगली. फौजींचा फोन झाला का? फौजी काय म्हणाली? फौजी सुंदर असे बोलले गाड्या चांगली पळती, आज काय अडचण येणार नाही, कारण दोन्ही पण बैल बाहेरचे होती, ज्या त्या त्या थांबा खांदावर बैल बाहेरचे होती, काय अडचण येणार नाही बैलाला अजिबात. आणि आज प्रेक्षक काय म्हणलं? आज बाब्याला बघायला पण भरपूर जण मैदानामध्ये आली होती या भागातली. हा, प्रेक्षकांचं एकच सकाळ उत्सव होता की बाब्या 100 टक्के 1 नंबर करणार. हेच उत्सव होता सगळ्या प्रेक्षकांचा. सकाळी आल्यानंतर मी त्याचा नूर जरा वेगळाच होता. बाब्याचा मूड म्हणजे एकदा मैदानात उतरल्यानंतर त्याचा मूडच चालू होतो. चालू होतो. हा, आता पुन्हा एकदा आम्हाला बुलढाणा एक्सप्रेस हिंद केसरी बाब्या आणि हिंद केसरी लखन परत कुठल्या मैदानामध्ये दिसतील? 100 टक्के आता पुढच्या महिन्यात 1-2 महिन्यात 100 टक्के तुम्हाला आम्ही म्हणजे दिसणार गाडी. का गाडी तर सगळे महाराष्ट्रामध्ये चांगली गाडी पळते. 100 टक्के गाडी पुढच्या म्हणजे 1-2 महिन्यात पळते. किती दिवसात गॅप झाला? ही आता वाज कमी बाब्याला महिन्याचा गॅप झाला. एका महिन्याचा गॅप झाला. आणि लखनला पण मला वाटतं 15-20 दिवस झाले, कारण बैल पळायला तिकडे पण लखन गेला होता. बाबे पण गेला. बाबे पण तिकडे गेला होता. सोमा ड्रायव्हर काय सांगाल, तुमच्या हाताखाली कायम बाबे आहे, त्याचं ट्रेनिंग होतंय सगळं काय म्हणजे? बाब्याचं प्रेशर म्हणजे भरपूर आहे, कारण की पब्लिकच्या जोर पब्लिक देईल तेवढं बैल अजिबात म्हणजे लेस फुल स्पीडनं पळतो बैल. बैलाचं काय सांगावं, एवढं काय कमीच आहे बैलाचं. बैल पाहिजे असं पळतो म्हणजे असं नाही की दाबादाबीचा काय विषय नाही. बैल आपण हानल तिथं आपल्याला पाहिजे तिथं बैल पळतो, ही महत्वाची गोष्ट आहे. आणि विशेष म्हणजे प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो, बाबे आता मला सुद्धा ओळखायला लागलाय. हा, 100 टक्के काय तुम्ही रोज त्यांना पण माहित झालंय की आपल्याकडे माणसं कुठले आहेत कुठले नाही, त्यांना पण काय केलं ओळखते. म्हणजे हा एक चांगला गुण आहे त्याच्यामध्ये. आणि त्याच्या बघू शकता पायामध्ये महाकाल प्रसन्न लिहिले मला वाटतं. हा, महाकाल प्रसन्न असं पायाही लावलेलं आहे. तर काय सांगाल त्याच्याविषयी? त्याविषयी म्हणजे ते नंदीचाच आहे महाकाल पण, आणि ही पण नंदीच आहे, त्यामुळे काय विषय येणार नाही. आगामी कुठल्या मैदानामध्ये बाबे आम्हाला दिसेल आता बघू, कारण की रोजचेच मैदान पडले ते आता कसं इथं पण थोडस दगडा बिगड्यामुळे थोडस बैलाच्या पायाला पण प्रॉब्लेम होतो. त्यामुळे आता बघू 1-2 मैदान बघून तुम्हाला यावं. हा, 1-2 दिवस कसं आराम पण भेटला पाहिजे बैलाला. बरोबर. 2-3 दिवसांना मग बैल दिसेल तुम्हाला पळाय 100 टक्के. आदतच्या मैदानात दिसेल का? आदतच्या मैदानात अजून पायऱ्याचं नियोजन आमचं झालं नाही, पण चालू आहे पायऱ्याचं नियोजन. त्या समजा व्यवस्थित पायरा झाला तर गाडी 100 टक्के 14 तारखेला पळेल. चालते, धन्यवाद. आपल्या समवेत आहेत गाना मामा आहेत. आणि काय सांगाल आज लखनच्या विषयी, कसा काय पायरा करण्यात आला होता लखन आणि बाबेचा? पायरा मागच्या महिन्यात झालता. हा, थोडी गलती झालती त्यामुळं तिथंही झालं, पण आज पुन्हा घातली. पुन्हा तिन्ही फेरं सुट्टा, दोन अडीच छकड्यांनी गड राहिली. आणि काय सांगाल, कडच आली वाटल्या? हा, कड आली. सिमीला कड, फायनलला कड. हा, कडन 1 नंबर केलं त्याचाच आनंद आहे आम्हाला. हो, त्याचाच आनंद आहे ना. आणि गाडी कोणी चालवली आज? आज ते कोणतीच आपलं हे होतं, किशोर ड्रायव्हर होतं आपलं. किशोर ड्रायव्हर होतं. अजून गटाला सेमीला. हा, तिन्ही फेर. बरोबर. आणि विशेष म्हणजे जोडी बघण्यासाठी खूप लांबन लो दुपारी खूप लांबन लोक आलते सेमी फायनल पर्यंत. काय त्यांच्याविषयी सांगतील प्रेक्षकांच्या? प्रेक्षकांचं जीवच आहे ना बैलांवर. बाब्यांनी आता गेल्या वर्षी 10 तारखेलाच 1 नंबर केलं होतं सार्वजनिक दोघांनी. आज पुन्हा एकदा बाब्यांनी लखनी 1 नंबर केलं. लखनी 1 नंबर केलं ह्याच तारखेला. हा, बरं. चालतंय मग, धन्यवाद तुम्हाला. आगामी काय नियोजन काय कसं आहे?
आता काय पेडगावला पेडगावला बर चालतंय धन्यवाद मित्रांनो आपल्या समोर आहेत संदीप काका हरपळे दादा नमस्ते कितवा क्रमांक पटकावला आता सहावा झाला सहावा सामना झाला होता त्यामुळं दुसरा होईल निशान म्हणून होता बरं बरं आणि कितवा पहिरा पहिरा पहिल्यांदाच होता पहिल्यांदाच होता ना याच्याबरोबर आपला आम्ही दोऱ्यांचा पळला दुश्मन पळला दुश्मन सामन्याचं कसं नियोजन करण्यात आलं होतं एक एक बैल पळवला एक एक तर दुसरा कोणता जोडीदार होता त्याला निशान म्हणून इथलंच बरं आणि वजीर पळला मैदान एकंदरीत कसं झालं चांगलं मैदान झालं पण मैदानाच्या फाट्या थोडं खालीवर होत्या आयोजकांना काय सूचना करा मैदान थोडस लांब फाटी ठेवून एक साईडला म्हणजे हे फाटीचं अंतर थोडं जास्त ठेवलं पाहिजे जास्त ठेवलं पाहिजे ही सूचना तुम्ही मांडलेली आयोजक नक्कीच त्याच्यामध्ये सुधारणा करतील पण एकंदरीत पहिल्यांदाच ह्या भागात मैदान झालं त्याच्याविषयी काय चांगलं मैदान घेतलं त्या मानाने चांगलं मैदान चांगलं मैदान झालं आणि वेळेत फायनल झाले की सगळे सगळं व्यवस्थित झालं सगळं व्यवस्थित झालं व्यवस्थित काका आता आगामी कोणता बैल कुठल्या मैदानात आणणार ते सांगा आता वजीरच येईन परत कुठल्या मैदानात 28 तारखेला 28 तारखेला मोरगाव मोठा धमाका करायचा थोडासा मोठा बैरा असून पहिल्यांदाच आम्हाला मोठा पैरा द्यायला माणूस हा म्हणलेला आहे बरं बरं शब्द दिलेला त्यामुळे धमाका आम्हाला दिसणार आहे दिसायलाच पाहिजे असं अशी अपेक्षा ठेवतोय आता बघू तरी काय होते निश्चितच कारण आम्ही कायम 3 नंबर 5 नंबर मधली बैल घेऊनच पळावं लागते आम्हाला त्यामुळे आता पहिल्यांदा मिळलाय मोठा बैल तुम्हाला सुद्धा पैरायला अडचणी ती काय 100% अडचणी ती सर्वसामान्य शेतकऱ्याचं कसं होत असेल नाही नाही 100% लोकांना प्रॉब्लेम आहे लोकांचे म्हणजे काय होते माहिती आहे जे मोठे बैल पळतात ना ते त्यांना सोडून दुसऱ्या बैलांना बरं टॉपला पळू द्या परत त्यांच्याबरोबर पळत नाही आता आम्ही डावीने सेमी काढलाय बैल डावीने रिपब्लिकने पळाला उजवीने पळाला त्यामुळे काय अडचण नाही पण कसं होतं हे मोठे मोठे पैरवले बाय बारक्या बैलांना देऊ शकत नाही म्हणजे माझं सोडून द्या माझा विषय काही वेगळा आहे पण तुम्ही जे म्हणताय शेतकऱ्यांचं 100% त्यांना तर कधीच बैल मिळेल म्हणून अशी अपेक्षा नाही आता हे मोठे पैरवले तर बोलतात या आप्पा थोडे आप्पाची बी मुलाखत बऱ्याच दिवसाने गॅप घेताय बऱ्याच दिवसाचा डायरेक्ट आता आज तारीख मैदान आहे ना मैदान मैदानात पळण पण 28 मोठा पैदा आप्पा कसं काय आज गुड लक झाला का सकाळ सकाळ अरे आपण थोडं लक्ष दिलं तर आम्ही लवकरच मोठे पैरत आपण छोटे संदीप काकाच्या पायापाशी मित्र आहेत मित्रांनो फायनलला संदीपचा बैल होता निशान संदीप लग्नचा निशान होता फायनल आपल्या आपल्या कसं कसं काय 3 नंबर झाला त्याचा पैरा कोणाकडे होता कबाली 4x4 सकाळीच आपलं बोलणं झालं तसं मोठ्या माणसाचे मोठे पैरे नाही नाही तसं काय नाही मन जुळली एकमेकात 100% काकाच्या एखाद्यात पडणार काय कुठं काय बघा मित्रांनो अशी मैत्री पाहिजे असं दिलखुलास बोललं पाहिजे मनामध्ये काय नाही पाहिजे आमचे नातं आहे त्यामुळे काय विषय नाही काय नाते सांगा प्रेक्षकांना आमचे आत्ते दिलेले शुभेच्छा धन्यवाद आपल्या समोर येत आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक संदीपभाई माळी भोपळ दादा नमस्ते काय सांगाल आज तुमचा फोन कॉल झालाय आज नवीनच चेहरा मिळालाय बघायला काय त्या बैलाविषयी काय सांगाल बरेच वर्षानंतर सोनाई गाठ्यांची गाडी फायनलला बसली आनंद वाटला मला त्यांच्या पूर्ण परिवाराला पहिले शुभेच्छा आणि आज तुमच्या बैलाविषयी काय सांगाल ते मला तुमची नेहमी मुलाखत राहून जाते दादा लवकरच असा तुम्ही लगेच निकाल लागला की त्याच्याविषयी पण सांगा काय असं काय नाही सगळे बैल मित्र सर्व आहेत भावांसारखे खेळतो एकत्र खेळायला मजा येते इथे काही हारीचा विषय नसतो एक एन्जॉय म्हणून सर्व येतात सगळे धंदे पाणी करणारे लोक आहेत आपला व्यापार सोडून एक दिवस खेळासाठी बैलांसाठी काढतात एक आनंद म्हणून एन्जॉय म्हणून एवढ्या लांब न येता एवढ्या लांब मुंबईवरून आल्यानंतर इथं आनंद भेटतो का एवढं लांब म्हणजे जवळजवळ 20 ते 25 लोकांचे संबंध आहे त्यामुळे आता काय आम्ही सोडा आमची मुलं पण शर्तीमध्ये यायला लागली आता मी माझा मुलगा यायला लागला आप्पांची मुलं यायला लागली दुसरी पिढी यायला दुसरी पिढी आता आली आनंद वाटतो आनंद वाटतो तुमची नवीन खरेदी काय कोणती त्याच्याविषयी सांगा थोडस आजच घेतलंय वासू त्या वासराचं नाव पण मला माहिती काहीतरी काय नाव मला माहितच नाही माहिती छान नाव आहे कुठून घेतली खरेदी काय बापूंनी घेऊन दिले काय सांगाला आप्पांची जेव्हा गाडी चाललेली पहिल्यांदा पहिल्या गटामध्ये तेव्हा त्यांना आवाज देऊन शुभेच्छा दिली त्यांनी गाडी आज गुलाला घेणार बारक कशी काय सुंदर चांगली चांगली खूप चांगली खालून गती पण चांगली आहे ड्रायव्हरने पण चांगली गाडी आणली आणि मालक पण चांगला पाठीमागून पळत होता ते पण मजा आली एकदम सगळं आज मैदान सगळं मैत्रीपूर्ण झालं का नेहमी होतात नेहमी होतात आधीच होताना ते प्रत्येकाची मगाशी तुम्ही संदीप काकांची तिथं होता आणि आता चंद्रपाशी कसं वाटतंय तुमची जी निवड आहे ती खरंच सार्थकी लागली मी प्रत्येक नदीपाशी असतो बर माझे सगळे भाऊ आहेत आणि सगळ्यांच्या गाड्या गुलालात जावा सगळ्यांच्या गाड्या सगळ्यांच्या गाड्या गुलालात राहिल्यानंतर आनंद वेगळाच असतो का आनंद वेगळाच असतो आज तुम्ही गरीबाची गाडी गुलालात जावा आज तुम्ही खूपच आनंदी तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आहे आज माझ्या आनंदीने ते करूनच दाखवलं काय
आणि ह्याच्याबरोबर म्हणजे तो कपाली मी एक नंबर बैल पळला तो तो विनंती पळला म्हणूनच आज माणी सगळं पार ड्रायव्हर सुट्टी सगळं म्हणजे सगळं होऊन आलं म्हणूनच ते गाडीला हे झाली. आणि नेहमी आप्पा तुम्ही येता मैदानात प्रत्येक मैदानात असता, आज वेगळंच काहीतरी आनंद तुमच्या चेहऱ्यावर, तो आनंद आतला आनंद आहे. सकाळीच आनंद होता त्यामुळे तुम्ही मुलाखत घेतली होती. आणि जेव्हाचं रान आमच्या म्हणजे दोन्ही नंदीने बी केलं आणि आमच्या हॉटेल ड्रायव्हरने बी हे केलं. आणि गाडी कुठे गटाला सेमीला गटाला बी हॉटेल ड्रायव्हरनेच गाडी आणली आणि सेमीला बी आणि फायनलला. चालते, तुम्हाला आगामी नियोजनासाठी शुभेच्छा. आगामी मोठा पायरा आहे असं तुम्ही काहीतरी सकाळी मला सांगितले, काय असणार आहे आगामी नियोजन? आता ते मैदानात आले मोठं नियोजन. चला, शुभेच्छा तुम्हाला आणि तुमचं अभिनंदन. काय सांगाल, आज कितवा क्रमांक पटकावला आपल्या बैलजोडी? क्रमांक 6 आला. आमचा प्रसंगीकरांचा घरचा साज होता. यश संदीप काका हरपळे यांचा वजीर आणि आम्ही शेटडोरे यांचा प्रसंगीकरांचा दुश्मन होता. गाडीने एक नंबर चांगलं स्पीड लावलं आणि गाडीचे ड्रायव्हर होते पप्पू ड्रायव्हर पतळकर. मैदान कसं झालं? मैदान एक नंबर झालं आणि रास्ता झालं. तुम्हाला आगामी मैदानासाठी शुभेच्छा. दादा, मित्रांनो, या मैदानामध्ये पाचव्या क्रमांकाची बैलजोडी आहे इथं. दादा नमस्ते, आपलं नाव? नमस्ते, मयूर संतोष साटले, राहणार सटलवाडी. बरं, आणि आज कोणती बैलजोडी पळाली आपली? आपला घरचा शिवा पळाला आणि उंबरेकरांचा रामा पळाला. रामा पळाला, आम्ही शेट कुठवत. बरं, पहिल्या गटामध्ये कितव्या नंबर तासा पळाली? आपण 34 मध्ये 4 नंबर तासा पळालो आणि सेमीला आपण 3 नंबर सेमीत पळालो. बरं, आणि कितव्या तासा? 2 नंबर तासा. आणि आता फायनलला कितवी? फायनलला 5 नंबर तासा पळालो. 5 नंबर तासा आणि 5 नंबर केला. बरं, कसा पायरा करण्यात आला होता? पायरा ते मामा आहेत आमची. बरं, ते बैल गेला का? ती जोडी गेली? हो, ते गेले. बरं, आणि आता आगामी नियोजन काय आहे? आगामी नियोजन आता बघू दुर्गा सोबत करायचे. दुर्गा आंबेकर. बरं, कुठल्या मैदानामध्ये दिसेल पळताना? दिसेल लवकरच. बाप्पूंनी फोन करायला लावलाय संध्याकाळी, बाप्पू बोलतील मग कुठल्या मैदानात. तुम्ही फोन करून बोलवलं आणि थांबला पण, त्याच्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. चालतंय. मित्रांनो, आपण आता सध्या आहोत मुडाळे येथील मैदानामध्ये आणि या मैदानामध्ये 6 क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे पाडेगावकरांचा निशान, वाईड बॉय निशान म्हणून ओळख आहे. दादा, तुमचं नाव सांगा प्रेक्षकांना. माझं नाव विशाल दाहीगुडे. हा निशान आगुण बबन दादा जाधव यांचा आखोंड आहे. आम्ही सर्वजण गावातले मित्र परिवार मिळून नियोजन तुम्ही सगळे हे करता, नियोजन करता. आणि काय सांगाल तुम्ही, मग अशा आल्याला सांगितलं की पहिलाच गुलालय. हा पहिलाच गुलालय, जिथं जाईल तिथं गट पास आहे. पण पायरा अभावी क्षेत्रात नवीन ह्या सर्व गोष्टींपाई पायऱ्याला थोडीफार अडचण होत होती. बंडादा असतील त्यांचे मामा आमचे, ह्या दोघांनी नियोजन करून आज पायरा जुळून आणला. आज ह्या निशान बरोबर पायरा होता सतीश मधने राजापूर यांचा बिंदास. बिंदास, कशी गाडी पळाली? एक नंबर गाडी पळली गटाला, एक नंबर सुट्टा केला सेमीत, निकालात सामना दिला. मग सामन्यानंतर आम्ही संगणमत करून त्यांचा एक बैल आणि आमचा एक बैल. कोणकोणती बैल पळाली? आमचा निशान पळाला आणि त्यांचा भारत केसरी वजीर पळाला. हरपळे काकांचा वजीर आणि आमचा व्हाईट गोल्ड निशान पळाला. सुंदर पळाला पहिल्यांदा, म्हणजे वेगळा जोडीदार लगेच आला फायनल. हो, वेगळा पण जुळवून घेतलं पळत. जुळवून घेतलं. बर. आणि काय बाकी, अजून काय सांगाल? मैदान कसं काय झालं? मैदान अतिशय सुंदर झालं. निकाल महत्वाचं, सगळं त्यांनी रितसर दिलं, कोणाही अन्याय होऊन दिला नाही. आमची अपेक्षा हीच की आमच्या निशाला हेतून पैरे व्हावेत. आम्ही कुठल्या खांदी पळतो? हा दोन्ही खांदी पळतो पण डावीने जास्त स्पीड आहे, जास्त पळतो. मित्रांनो, प्रेक्षक बैलगाडी मालक जे पाहत आहेत ते निश्चितच आता पैरा त्याला मिळेल निशानला. आणि तुम्ही खास आवर्जून बोलून घेतला आणि थांबला मैदानामध्ये येऊ तोपर्यंत, त्याबद्दल धन्यवाद दादा. तुमचं पण आभारी आम्ही.